हॅलो मित्रांनो, कसे आहात? आज मी आपल्याला जोडीदार शोधा या पाठाविषयी सांगणार आहे आणि आज आपण जोडीदार शोधा या पाठाचा अभ्यास करणार आहोत. जोडीदार शोधा म्हणजे मॅच द फॉलोइंग. तो बच्चों, आज हम लोग मैच द फॉलोइंग ये लेसन आज करेंगे. इसमें मैं आपको कुछ शब्द दिखाऊंगी और कुछ चित्र से अवगत करवाऊंगी, ठीक है? तर मित्रांनो, आता आपण पुढच्या स्लाइडवर आलो आहोत आणि या स्लाइडमध्ये मी तुम्हाला काही चित्र आणि काही शब्द दाखवणार आहे आणि नंतर आपण या चित्रांचा आणि शब्दांचा आपण जोड लावूया, म्हणजे आपण याला मॅच करूया, ठीक आहे? बच्चों, मैं अभी इस स्क्रीन के द्वारा आपको कुछ शब्द दिखाऊंगी और चित्र. अभी पहला चित्र आया है, ये है थाली. मित्रांनो, ही आहे थाळी, म्हणजे हे आहे ताट, जेवणाचं ताट. याच्यामध्ये मला सगळं वाढलेलं दिसतंय, वरण, भात, भाजी, पोळी आणि इतर पण पदार्थ आहेत. आता आपण पुढच्या चित्रावर येतो आहे. हा आहे कंगवा. कंगवा यानी कोंब. बच्चों, जिससे हम रोज कंघा करते हैं ना, वो है कंघा, म्हणजे कंगवा. रोज आपण सकाळी भांग पडतो की नाही या कंगव्यानी. आता तिसरं चित्र मला दिसत आहे. अरे वा, हा तर आपल्या आजीचा चष्मा आहे. बच्चों, आपने पहचाना, ये दादी माँ का चश्मा है. हम इसको अपने कुछ शब्दों से अभी मैच करेंगे, ठीक है? मैं अभी अगले चित्र पर आ रही हूँ. नेक्स्ट चित्र आहे मुलांनो वही स. ही आहे वही. वही म्हणजे नोटबुक. नोटबुक में आप सब लिखते हैं ना बच्चों, ये वही नोटबुक है. इसको मराठी में कहते हैं वही, ओके? आता आपण पुढच्या चित्रावर आलो आहोत. अरे वा, हा तर रंगबिरंगी बॉल दिसतोय मला. बच्चों, पहचाना, ये है बॉल, आपका पसंदीदा बॉल. आप रोज खेलते हैं ना उससे. हाँ, तो उस बॉल आहे मित्रांनो. आता आपण पुढच्या चित्रावर येतो आहे. पुढचं चित्र आहे डोळ्यांचं. बरोबर, याच्या डोळे दिसतात आहे ना बच्चों. ये है आँखें, यानी आईज, जिससे हम देख सकते हैं. पहिलं मित्रांनो, हे आहेत आपले डोळे. आता मी काही राईट साईडच्या चित्रांवर येणार आहे. सगळ्यात आधी आहे टूथब्रश. बरोबर ओळखलं मित्रांनो, हा आहे टूथब्रश. रोज आपण सकाळी ब्रश करतो की नाही? बच्चों, हम सुबह उठ के ब्रश करते हैं ना दांत साफ रखने के लिए, ये वही ब्रश है. आता मी पुढच्या चित्रावर आली आहे. ही आहे आपली आवडती पेन्सिल, यानी आपण आपल्या नोटबुकवर चित्र बनवतो आणि काही अक्षर लिहितो. बच्चों, आपने पहचाना, ये है पेन्सिल, जिससे आप अपनी नोटबुक में लिखते हैं. अरे वा, हा तर आहे आरसा. ओळखता मुलांना तुम्ही? हा आहे आरसा, यानी मिरर, यानी ये है आईना. बच्चों, जिससे हम अपना चेहरा देखते हैं, ठीक है? अभी मैं अगले चित्र पर आ रही हूँ. अगला चित्र है कोलगेट टूथपेस्ट. बराबर पहचाना बच्चों आपने, ये हम रोज यूज करते हैं, अपने ब्रश पर लगाते हैं टूथपेस्ट, और इससे हमारे दांत साफ करने में मदद होती है. अभी मैं आपको नेक्स्ट चित्र दिखा रही हूँ. अरे वाह, ये तो अपनी जानी पहचानी बैट है, क्रिकेट बैट, जिससे आप
रोज घर में क्रिकेट खेलते हो ना इस बैट से और बॉल से, या ग्राउंड में भी खेलते हो, ये वही बैट है बच्चों, क्रिकेट बैट। अभी मैं अगले चित्र पर आ रही हूँ। आखिरी चित्र है, यह है ही आहे मुलांनो वाटी, याला आपण मराठीत म्हणतो वाटी, स्टीलची वाटी। याच्यामध्ये आपण सूप घेतो आणि भाजी पण घेतो। तर मुलांनो इथे आता मला काही शब्द दिसतात आहेत, मी त्यांची ओळख करून देते आहे। ते आहेत शब्द, पहिला शब्द आहे कंगवा। कंगवा यानी कोंब, यानी कंघा। नेक्स्ट चित्र मला दिसतंय डावीकडे, यानी लेफ्ट साइड में, ये है बॉल। बरोबर मुलांनो, हा आहे बॉल। आणि मग नंतर येतं आहे ताट। ताटाच्या नंतर येतं आहे डोळे। डोळे दिसले मुलांना तुम्हाला? आणि मग नंतर येतो आहे चष्मा शब्द। आपण या सगळ्या शब्दांना मॅच करूया चित्रांशी। आता चष्म्यानंतर मला शब्द दिसतो आहे वहीचा। बरोबर दिसली मुलांना तुम्हाला वही आणि वही शब्द? आता मी राईट साइडला येते आहे। राईट साइडला आहे पहिला शब्द आरसा। आरसा यानी मिरर। और उसके बाद है ब्रश, टूथब्रश, यानी आपण रोज सकाळी ब्रश करतो। त्याच्यानंतर मला इथे शब्द दिसतोय पेन्सिल। बरोबर ओळखलं मुलांनो, तुम्ही वाचू शकता याच्यामध्ये मी काय काय शब्द दिले आहेत। नंतर आहे ही बॅट, क्रिकेटची बॅट, त्याच्या समोर आहे। आणि नंतर आहे वाटी। बरोबर जेवणातली वाटी। आणि नंतर सगळ्यात शेवटचा शब्द आहे टूथपेस्ट। बरोबर मुलांनो, आता आपण काय करू, आता आपण या सगळ्या शब्दांचा आणि चित्र यांची आपण जोडी लावू। सो फ्रेंड्स, अभी हम क्या करेंगे, इन सब चित्रों की और इन सब शब्दों की जोड़ी लगाएंगे। वो कैसे, हम अगले स्क्रीन पर देखेंगे। शब्द आणि त्याचे चित्र। आता आपण काय करू की पहिला शब्द जोडू, तो आहे कंगवा। दुसरा आहे बॉल। आता आपण बॉल कसा जोडला पहा, बॉल शब्दाला बॉल चित्राशी जोडलं। तिसरा आहे ताट। ताट शब्दाला ताट चित्राशी जोडलं, हो की नाही। चौथा आहे डोळे। बरोबर डोळ्याला पहा, आपण त्या डोळ्यांच्या चित्रांशी आपण मॅच केली आहे लाईन। आता नेक्स्ट चित्र आहे चष्मा। बरोबर चष्मा आता दिसला तुम्हाला? आता आहे पुढचं चित्र वही। बरोबर वहीला आपण असं जोडलं आहे। आता आपण उजव्या बाजूचे चित्र घेऊया, तो आहे आरसा। आरसा कुठे दिसला तुम्हाला? बरोबर आरशाला मॅच केला आता आपण। आता नेक्स्ट चित्र आहे ब्रश। ब्रश कुठे आहे बरं? बरोबर ब्रशला मॅच केलं आपण चित्र आणि शब्द। आता पुढचं चित्र आहे पेन्सिल। पेन्सिल शब्द आणि चित्र हे असं आपण मॅच केलं आहे। आता आहे बॅट। बरोबर बॅट शब्द त्याच्या समोरच आहे, त्यामुळे लवकर मॅच केला आपण। आणि पुढचं चित्र आहे वाटी, बाउल। तो बच्चों यहाँ हमने वाटी को मॅच किया। आणि शेवटचं चित्र आहे कोलगेट टूथपेस्ट। बरोबर अगदी बरोबर। सो मित्रांनो, आता तुम्ही ओळखू शकता सगळे चित्र। ओके स्टूडेंट, सो यू कॅन आयडेंटिफाय ऑल द पिक्चर्स। थँक्यू।